भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा येथील बुहारी मार्गाची आणि नवीनपणे सेक्टर 13 येथील गाडी नदीला लागून असलेल्या संरक्षण भिंत आणि पंप हाऊस दुरुस्तीच्या कामाची पाहणी करून सिडको अधिकाऱ्यांना अत्यावश्यकता सूचना सुचविल्या आहेत. तळोजा रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्ग येत्या 15 दिवसांमध्ये सुरू होणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी सांगितले आहे. तळोजा येथील भुयारी मार्गाचे काम हे 2017 साली सुरू झाले असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको अधिकाऱ्यांसोबत या कामाची पाहणी केली. हा भुयारी मार्ग सुरू झाल्यास या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिक माहिती दिली आहे. यावेळी भाजप उपाध्यक्ष प्रल्हाद केणे आणि सिडको अधिकारी उपस्थित होते. तसेच नवीनपणे सेक्टर 13 येथील गाडी नदीजवळील संरक्षण भिंत आणि पंप हाऊस दुरुस्तीच्या कामासंदर्भात निवेदन ह्या नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी दिले होते. त्यानुसार हे काम मार्गी लागले आहे. त्या अंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज या कामाची पाहणी करून सिडको अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सिडको प्रशासन सतर्कतेने कामाला लागले आहे. पाहणी दरम्यान वार्डाध्यक्ष विजय म्हात्रे, विलास भगत, विनोद वाघमारे, योगेश हाडगे, मॉन्टी रावत, राजेंद्र ठोकळ, अरविंद पाटोळे, सिडको अधिकारी नहान, सिडको इंजिनियर गिरीश घरत, ऍडव्होकेट जितेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते. 2017 सालामध्ये या तळोजा इथल्या सव्वेचं काम सुरू झालेलं आहे आणि खरं तर 2009-10 सालापासून तळोजा फेज 1 लोक नागरिक राहायला आले आणि तेव्हापासून लोकांची ही मागणी होती की या ठिकाणी सव्वे बनावा. या अनुषंगानं सातत्यानं मागणी केल्यानंतर देखील या कामाला सुरुवात होऊ शकली नव्हती. अखेर 2017 साली ती सुरुवात झाली. मी अध्यक्ष असताना देखील सातत्यानं याचा पाठपुरावा केला पण तरीही या पावसाळ्याच्या आधी मात्र हे काम सुरू होऊ शकलेलं नाही. या सगळ्या परिसरामध्ये राहणारे जे नागरिक आहेत यांच्यासाठीच्या गार्डन, बगीचा, शाळा, मैदानं, अन्य मार्केटपासून आगळ्या सर्व सोयीसुविधा या परिसरातल्या लोकांना मिळाल्या पाहिजेत. एक मोठा हायवे इथून जात असताना त्या दृष्टिकोनातून लोकांच्यासाठी रेल्वे क्रॉसिंग आणि हायवे असे दोन अडथळे याच्यामध्ये येत होते. त्याच्यातला एक हा येणाऱ्या या 10-15 दिवसामध्ये मोकळा होईल. इथे पाणी साचू नये या दृष्टिकोनातून ही वरती जी सिडकोनं शेड सांगितलेली आहे तिथेही काम आता जवळपास पूर्णत्व आणलं आहे. तरी त्याचा एक टप्पा आहे. लॉकडाऊनच्या मधल्या या 2-3 महिन्यामध्ये आता त्यांना त्याच्यासाठी लागणारे मजूर, त्याच्यासाठी लागणारी मशिनरी, मटेरियल या सगळ्याच मध्येच अडथळे आले आणि त्यामुळे त्यांचं काम थांबलंय. अन्यथा हे पावसाळ्याच्या आधी पूर्ण होऊ शकलं असतं पण आता येणाऱ्या 15 दिवसामध्ये फार तर महिनाभरामध्ये शेडचं काम पूर्ण होईल पण 15 दिवसामध्ये रस्ता मात्र नक्कीच चालू करते. मला आनंद आहे या सगळ्या परिसरातल्या लोकांची ही जी मागणी आहे ती पूर्ण होते आणि या अनुषंगानं रेल्वे क्रॉसिंगवरती रिक्षावाले असतील, दुचाकीस्वार असतील, टू व्हीलर्सवाले असतील यांना जो त्रास होत होता हा त्रास आता याच्या पुढे बंद होईल आणि इथल्या लोकांचं जीवन सुकर होण्याच्या दृष्टिकोनातून यानंतरही जे जे करावं लागेल ते मी निश्चितपणे करणार. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.